आज आपण सर्वनाम म्हणजे काय ते पाहणार आहोत त्याआधी नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल ते स्वतःच काय बोलतात ते आधी पाहूया आपली ओळख झालीच आहे आधी आहे ना आहे ना लक्षात मी तुमच्या मी नाम तुम्हाला दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या कुठल्याही गोष्टीचं नाव म्हणजे मी म्हणजे राजू मुलगी समुद्र पर्वत परी राक्षस घोडा साखर मन शिवाजी महाराज लोकमान्य टिळक महात्मा गांधी यादी केवढी तरी वाढवता येईल मी 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 सर्वनाम अरे आलास ये ये आणि हा नेहमी माझ्या पाठीमागून येणारा माझा पाठसा भाऊच हा सर्वनाम आणि एक गंमत सांगू याचं म्हणजे नामाचं नाव न घेता तुम्हाला कोणाबद्दल कुठल्या वस्तूबद्दल बोलायचं असेल ना तर तिथे मी असतो बरं का मी सर्वनाम हीच माझी ओळख तू हा तो ते त्यांनी आम्ही आपण ही यादीही आपण वाढवूच शकतो वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात अशी माझी व्याख्या केली जाते आता आपण काही वाक्य वाचूया या वाक्यामध्ये नाम आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये नामाच्याऐवजी येणारे सर्वनाम आहे नाम असलेले वाक्य मीना शाळेत निघाली सर्वनाम असलेले वाक्य आईने दिलेला डबा तिने घेतला बागेत मुलं खेळत होती सर्वनाम असलेले वाक्य झोपाळ्यापाशी त्यांनी घोळका केला होता नाम असलेले वाक्य पिशवी भरलेली होती सर्वनाम असलेले वाक्य तिच्यात भरपूर सामान होते पहिल्या वाक्यात मीना हे नाम तर तिने हे सर्वनाम मीनाच्या ऐवजी वापरले दुसऱ्या वाक्यात मुलं हे नाम आणि त्यांनी हे सर्वनाम मुलांऐवजी वापरले तिसऱ्या वाक्यात पिशवी हे नाम आणि तिच्यात हे सर्वनाम पिशवी ऐवजी वापरले तुम्ही म्हणाल पण या वाक्यात सर्वनाम वापरायची गरजच काय पहिल्या वाक्यात मीना वापरलं तसं दुसऱ्या वाक्यातही मीना असं नामच वापरलं तर बिघडलं कुठे आता पुढचे दोन्ही उतारे वाचूया हां उतारा एक मीना सकाळी उठली मीनाने घड्याळात पाहिले मीना, मीना गडबडली मीनाला शाळेसाठी उशीर झाला होता मीनाने झटकन आणि मीना शाळेत जायला निघाली आईने दिलेला डबा मीनाने घेतला मीनाला वाटेत मेघना भेटली मीनाने मेघनाला हाक मारली मेघना मीनाला म्हणाली मीना सरलाची मराठीची वही आणलीस का मीना मेघनाला म्हणाली अगं सरलाची वही मीनाने कालच सरलाला परत दिली उतारा दोन मीना सकाळी उठली तिने घड्याळात पाहिले ती गडबडली तिला शाळेसाठी उशीर झाला होता तिने झटकन आवरलं आणि ती शाळेला निघाली आईने दिलेला डबा तिने घेतला तिला वाटेत मेघना भेटली तिने मेघनाला हाक मारली मेघना तिला म्हणाली मीना सरलाची मराठीची वही आणलीस ना मीना तिला म्हणाली अगं सरलाची वही मी कालच तिला परत दिली दोन उतार्यातला फरक आता तुमच्या लक्षात आलाय ना आपल्याला परत परत नामाचा वापर करायला लागू नये यासाठी सर्वनाम आपल्या मदतीला येते पहिल्या उतार्यात आपण मीना या नामाचा किती वेळ उपयोग केला माहिती आहे तब्बल तेरा वेळा मीना 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 असं सारखं नामाचा उच्चार करीत आपण बोलत नाही हेही तुमच्या आतापर्यंत लक्षात आलेच असेल आपण सर्रास या सर्व नामांचा उपयोग बोलताना किंवा लिहिताना करत असतो पण त्या शब्दाला सर्वनाम म्हणतात हे आपल्याला माहिती नसतं बरोबर ना पण आता लक्षात ठेवाल की नाही आणि या दोन उतार्यातल्या शेवटच्या वाक्यातली गंमत आली का तुमच्या लक्षात ते वाक्य बघा परत मीना मेघनाला म्हणाली अगं सरलाची वही मीनाने कालच सरलाला परत दिली मीना मेघनाला म्हणाली अगं सरलाची वही मी कालच तिला परत दिली कोणतं वाक्य बरोबर वाटतंय मीना स्वतःचाच उल्लेख मीना म्हणून कसा करेल बरोबर ना आता तुम्ही म्हणाल आधी नाम का वापरायचं थेट सर्वनामच वापरलं तर का हर काय हरकत आहे मग ही वाक्य वाचा बरं ती आत्ता तर होती पटकन गेली रेल्वेतून जाताना मला दिसलं की ते काय गडबड झाली या वाक्यात सांगता येईल का, का? अर्थ कळतोय का नीट पहिल्या वाक्यात ती म्हणजे नक्की कोण ती मांजर ती वीज ती शेळी ती मुलगी कोणाबद्दल सांगितलं आहे नक्की आणि दुसऱ्या वाक्यात ते म्हणजे कोण तेही कळतच नाही आहे ते झाड की ते स्टेशन नक्की कोण दिसलं यावरून सर्वनामाबद्दल आपण काय सांगू शकतो अगदी बरोबर कोणत्या नामाबद्दल आपल्याला बोलायचं आहे ते नाम आधी यायला हवं आणि मगच त्याऐवजी सर्वनामाचा वापर करायला हवा बरोबर ना आता अजून गंमत बघू हां आता पुढील उतारावाचा आई हा मंदार हा पवन आणि हा वसीम हा आठवीतच आहे पण ब तु उकडीत आहे याला बास्केटबॉल खेळायला आवडतं हा सातवीत आहे पण आमच्या बरोबरच असतो नेहमी हा याच्या वर्गात आहे याला सतार छान वाजवता येते हा आणि हा जवळजवळ जवड़ राहतात त्यांचे आईबाबा एकाच कंपनीत काम करतात याची बहीण आपल्या शलाकाताईच्या कॉलेजात आहे आणि हा आहे ना हा छान नकला करतो परवा हा याला म्हणाला की आपण सगळे याच्या शेतावर जाऊया म्हणून सगळे आज आपल्याकडे आले आहेत यानंतर खर तर परिच्छेदात सुरुवातीला मंदार पवन आणि वसीम ही नामं आली आहेत आणि नंतर या नामावजी सर्व नामे आली आहेत आता सांगा या तिघांपैकी कोण कोणत्या आहेत कोणाला बास्केटबॉल खेळायला आवडतं नकला कोण करतो नाही ना नक्की सांगता येणार काहीतरी गोंधळ होतोय बरोबर ना एकापेक्षा जास्त नामे असतील तर सर्वनामांचा वापर आपल्याला जास्त काळजीपूर्वक करायला हवा बरोबर ना हे आपण लक्षात ठेवूया आपण काय शिकलो सर्वनाम म्हणजे काय वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात उदाहरणार्थ तू हा तो ते त्यांनी आम्ही आपण इत्यादी वाक्यात किंवा परिच्छेदात आधी नाम न वापरता सर्वनाम वापरले तर नक्की कोणाबद्दल बोलतोय ते कळत नाही त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो एकापेक्षा जास्त नामे असतील तर सर्वनामांचा वापर जास्त काळजीपूर्वक करायला लागतो नक्की कोणाबद्दल काय म्हणायचे आहे तेच कळत नाही स्वाध्याय आपण वर पाहिलेला परिच्छेद योग्य ती सर्वनामं घालून परत लिहा तो परिच्छेद परत इथेही देत आहोत आई हा मंदार हा पवन आणि हा वसीम हा आठवीतच आहे पण ब तुकडीत आहे याला बास्केटबॉल खेळायला आवडतं हा सातवीत आहे पण आमच्या बरोबरच असतो नेहमी हा याच्या वर्गात आहे याला सतार छान वाजवता येते हा आणि हा जवळजवळ राहतात त्यांचे आई बाबा एकाच कंपनीत काम करतात याची बहीण आपल्या शलाकाताईच्या कॉलेजात आहे आणि हा आहे ना हा छान नकला करतो परवा हा याला म्हणाला की आपण सगळे याच्या शेतावर जाऊया म्हणून सगळे आज आपल्याकडे आलेत दोन आता डावीकडे काही नामं आहेत आणि खाली कंसात काही सर्वनामंही आहेत बोलताना किंवा लिहिताना त्या नामांच्या ऐवजी आपण कोणकोणती कौन सर्वनामे वापरतो ते सांगा बरं आणि त्या प्रत्येक सर्वनामाचा वाक्यात उपयोगही करा सर्वनाम तो त्याचा त्याला त्याने ते तुम्ही त्यांना त्यांचे त्यांनी त्यांच्याशी ती तिने तिच्याशी तिला मुलगा तो त्याचा त्याला त्याने त्याच्याशी आजोबा ते तुम्ही त्यांना त्यांचे त्यांनी त्यांच्याशी आई ती तिने तिच्याशी तिला पिशवी ती तिने तिच्यात तिला तीन पुढील उतार्यात काही नामे आणि काही सर्वनामे आली आहेत पुढील चौकटीत नाम आणि त्यापुढे त्यासाठी त्या वापरलेली सर्वनामे लिही आई ग मी एक पुस्तक टेबलावर ठेवलं होतं ते तू पाहिलं आहेस का मुग्धाने विचारलं ते माझं नव्हतं माझ्या मैत्रिणीचं होतं त्याला लाल कागदाचं कवर घातलं होतं आतल्या पानावर तिचं नावही होतं आज तिला परत करायचं आहे सांग ना तू पाहिलं आहेस का, का ते सांग ना तू पाहिलं आहेस का ते ती रडवेल्या आवाजात म्हणाली